नमस्कार शेतकरी मित्र, आम्ही आज आलो आहे येवला तालुका, येवला जिल्हा नाशिक, गाव आहे कोणते गाव सर? निमगावमठ येवला. निमगावमठ येवला आणि इथले प्रगतशील शेतकरी आहेत सर. आपलं नाव? राहुल भाऊसाहेब दिवटे. राहुल भाऊसाहेब दिवटे सर, यांचा हा काकडी प्लॉट आहे जवळपास 20 गुंठे, बरोबर. आता आपण त्यांच्या माध्यमातून विचारून घेऊ त्यांनी कसं व्यवस्थापन केलंय, काय काय वापरलंय आणि येण्याचं कारण, मुख्य कारण पहिलेच त्याच्यात बोलून घेतो सरांसमोर त्यांसमोर, का आमचे जे वितरक आहेत इथले वाबळे साहेब, तर वाबळे साहेबांनी सांगितलं का त्यांनी भूमी चार्जेस सोडल्यानंतर त्यांचा दिसाड तोडा होतोय आणि साईज वगैरे सगळं हे होतंय, तर आपण त्यांच्याच तोट्यातून आज सगळं विचारून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार सर. ही याचा वान कोणता आहे हा काकडीचा? हा शिवली कुकुंबरचा. अच्छा, बरोबर, समोर आपलं बघून सांगा. बरोबर. हा, आणि याच व्यवस्थापन कसं केलं तुम्ही? पहिले आपण खाद दिली होती थोडी, एक दोन गोणी, आणि आपण त्यानंतर स्प्रे घातले 2-3, आणि आपलं भूमिचार्ज सोडलं होतं. भूमिचार्ज किती सोडलं होतं? भूमिचार्ज 2 किलो. 2 लिटर? हो, 2 लिटर. अच्छा, बरोबर. त्याच्यामध्ये काही मिक्स घेतलं दुसरं? नाही, त्यामध्ये मिक्स काही नव्हतं घेतलं. बरोबर. म्हणजे काकडी ह्याच वर्षी गेली का अगोदर पण गेली? पहिल्यांदाच काकडी गेली आपण. बर, काय अनुभव वाटते? अनुभव भूमिचार्जरचा मला खूप मस्त आलाय. साईज वगैरे आला मापले, जे मी 2 दिवस मिळून तोडा करायचो, आता पण 2 दिवस मिळूनच करतोय, पण साईज मध्ये भरपूर फरक पडलाय मला. अच्छा, सेटिंग वगैरे सर? सेटिंग पण मस्त होतीये. अच्छा, म्हणजे मला भरपूर चांगला रिझल्ट भेटलाय भूमिचार्ज. अच्छा, फोन कोणी फोन केला तुम्ही सरांना? मीच केला होता, चव्हाण सरांना फोन केला होता. त्यांना मीच विचारलं नेमकं त्याचा बदल नेमका साईज मध्ये होतो का, तर ते बोलले हो होतो म्हणे बदल, त्यामुळे रिझल्ट मला भरपूर छान. म्हणजे थोडक्यात भूमिचार्जर मुळे तुम्हाला साईज पण भेटली? हो, ग्रीनरी वगैरे आपण जर प्लॉट बघू शकतो. आता एकंदरीत सर, आता हा महिना ऑक्टोबर चालू आहे, बरोबर ना? ऑक्टोबर. आता काय भाव आहे एकंदरीत, काय किलो भाव सापडतो? 17-18 रुपये किलो सापडतोय. अच्छा, 18 रुपये किलो. हो, रोजचं आपला दिसड किती निघतोय? 35 कॅरेट. 35 कॅरेट म्हणजे किती किलो निघतो? किलो म्हणल्यानंतर 700 किलो रोजचा. दिसाड म्हणजे 20 रुपये जर भाव धरला तर 700 किलो किती झाले? 14,000. दिवसाड म्हणजे एक आपण साधारणतः एक 40 दिवसानंतर काकडी कोणता प्लॉट 40 दिवसानंतर चालू होतो, बरोबर. 40 दिवसानंतर जर चालू झाला तर 3 महिन्यापर्यंत काकडी प्लॉट प्रत्येकाचा चालतो. आता हा प्लॉट जर पाहिला तर खूपच सुंदर आहे, सेटिंग वगैरे फुलकळी वगैरे जर पाहिली. शेतकरी मित्र हो, सगळ्यात कमी खर्चातलं पीक आणि जास्त उत्पादन देणारं पीक म्हणून काकडीकडे पाहिलं जातं, आणि वेल वर्गीय मध्ये असं एकमेव काकडी पीक आहे जिथं पान असेल तिथं त्याची सेटिंग होते. म्हणजे 14,000 रुपयाचा दिसाड जर म्हटलं तर 2 महिने चालत आहे, 1.5 महिना पकडूया. किती झाले सर पैसे? कॅल्क्युलेटर काढा. म्हणजे शेतकऱ्यांनी कमी पैशात उत्पादन घेणारे हे वेलवर्गीय पीक आहे. वापरा साहेब किती झाले? 30 दिवस काढा. 30 दिवस होतोय. 4,20,000. 3 महिन्यात 4,20,000 रुपये नफा देणार हे पीक आहे. एकच महिना, 3 महिन्यात त्याला साधारणतः मोडून जातात. सर, खर्च किती आला तुम्हाला? आम्हाला 20,000 रुपये सगळा. सगळ्यात महत्वाचा खर्च कमी, खर्चच नाही काही. 20,000 रुपये किती म्हणले तुम्ही पैसे? किती म्हणले? 4,20,000 सगळ्यात. आणि अजून एक, आता ह्या लागवड केव्हा करावी ह्या माध्यमातून पण मी सांगेल, मी सरांना पण सांगेल आणि हे सरांना पण सांगेल, लागवड काकडीची साधारणतः उन्हाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये याची लागवड करावी. पावसाळ्यामध्ये याला थोडा रेट कमी राहतो आणि किडीचा वगैरे त्याचा जो प्रादुर्भाव राहतो तो जास्त प्रमाणात राहतो आणि भाव पण कमी राहतो. उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये तुम्हाला 60-60 रुपये रेट भेटतो. ह्याच्यात 20 रुपये जरी रेट म्हटला किलो मागं तरी पुष्कळ पैसे झाले. 3 महिन्यात तुम्हाला 4,50,000 रुपयेच पकडूया आपण, 20,000 रुपये खर्च पकडू त्याला, तरी पण आवून बाकीचा लेबर वगैरे सगळं मिळून 1,00,000 रुपये पकडू, तरी तुम्हाला महिन्याला 1,00,000 रुपये देणार. सर्वात महत्वाचं एक आहे, कत्यांचे टमाटे होते पहिले. टमाट्याचं पीक चालू असताना त्यांनं रोप लावले. टमाटे आता संपत आले होते त्या टायमाला काकडीवरती गेली, म्हणजे टमाट्याचा पैसा एक 15 म्हणजे 3 वार समजा 3 वार पैसा तो संपत आला, लगेच काकडीचा पैसा चालू झाला.
म्हणजे डबल डबल पीक भेटलं घेतलं त्यांना बरोबर आणि तारी त्याच खर्च तो मजुरी खर्च वाचला. शेतकरी मित्र अजून एक असं सांगाल काकडी असो काकडी पिकांचं सांगाल आता सरांनी बांबू आणि तार केले खाली काय मल्चिंग पेपर वगैरे आथरलेलं नाही तुम्ही एक हा हार्वेस्टिंग झाल्यानंतर म्हणजे पूर्ण काढून गेल्यानंतर तुम्ही 9-10 दिवसाचा गॅप दिला त्याला खत वगैरे व्यवस्थापन जर केलं खाली भूमी अमृत खत वगैरे भूमीचार्ज लिक्विड वगैरे सोडून तुम्ही जर खाली खताचा ऑर्गॅनिक कार्बन वाढवला तर तुम्ही 10 दिवसानंतर परत रिपीट करू शकता काकडी असं पीक आहे. मी सरांना पण त्या माध्यमातून सांगेन ज्यावेळेस तुमचा प्लॉट निघून जाईल परत 9-10 दिवसांनी तुम्ही याच व्यवस्थापन करा. काकडीला असं काही सीझन वगैरे असं काही नाही वर्षातून 3-4-5 वेळेस पीक 4 वेळेस पीक घेऊ शकता तुम्ही. खर्च बी वाचला जातो तारी त्याच दोरी पण लावलेली फक्त त्याला वरती अटकून वरती घेणे. काकडी काकडी खाल्ली तुम्ही जसं आम्ही खाल्ली सगळ्यांनी आल्यावर तुम्ही खाताय का गोडी वगैरे मस्त म्हणजे बाकी सर्वात महत्वाचं सर त्याच्यात एक मी पण काकडी खाल्ली कडूपणा नाही बिलकुल नाही एकदम मी 3 काकड्या खाल्ल्या आल्यापासून पण एक काकडी सुद्धा मला तिन्ही मध्ये एक काकडी कडू नाही लागली मला. सरांचं आल्या तेच म्हणणं आलं काय आम्ही खाली केमिकल वगैरे काही वापरत नाही खाली सगळं ऑर्गॅनिक कार्बनच वापरतो ऑर्गॅनिक सेंद्रिय शेतीच करतोय त्यातली त्यात त्यांनी भूमीचार्ज सोडले एवढा त्यांच्याकडे यायला रस्ता पण नव्हता म्हणजे एकदम बैलगाडीचाच रस्ता आहे. दोन बैल बसते का नाही असे याच्यात गाडी घेऊन यायचं कारण एकच का खरोखर प्लॉट पाहण्यासारखा आहे त्यांचा आणि स्वतःहून त्यांचा फोन आलाय. आम्ही काय स्वतःहून असं म्हटलं नाही का सर आम्हाला व्हिडिओ द्या आणि आम्हाला घ्यायचा आहे आणि तुम्ही आमचं वापरले त्यांचाच फोन आला का सर आम्ही भूमीचार्ज सोडले आणि खरोखर खूप छान रिझल्ट आले. सर तंबाट्याचे किती पैसे झाले 20 गुंठ्यात 2 लाख रुपये म्हणजे सर एक विशेष आहे 2 लाख रुपये तंबाट्याचे पण झाले आणि झालं त्याच्यात लगेच 3 वारात लगेच त्यांची काकडी चालू झाली म्हणजे विचार करा ते 2 लाख हे 2 लाख जरी झाले तर 20 गुंठे 4 लाख रुपये जरी झाले किती झाले पैसे खूप झाले म्हणजे जास्त शेती पाहिजे 10-12 एकर असं नाही हे महाराष्ट्र समोर तरुण शेतकऱ्यांचे आदर्श म्हणत सरांना 20 गुंठ्यामध्ये तुम्ही 1 लाख रुपये कमवताय. म्हणजे आपले लोक म्हणतात का शेती परवडत नाही आणि शेतीला खूप खर्च लागतो आणि आम्हाला लय जास्त शेती पाहिजे मग करायला 20 गुंठ्याचं तुमच्या डोळ्यासमोर उदाहरण आहे आणि कमी खर्चात शाश्वत शेती चालतंय. धन्यवाद सर. मला तुमचा नंबर सांगा तुम्हाला शेतकऱ्यांचे फोन आले तर 84-59-39-50. थँक्यू सर.